पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या चिंचणी या छोट्याशा गावातला सिद्धार्थ आकरे. क्रिकेटचं पॅशन असणाऱ्या सिद्धार्थनं 19 वर्षाखालील भारतीय संघात स्थान पटकवलंय आणि त्यामुळे त्याच्या घरातच नाही तर गावात जल्लोषाचं वातावरण आहे. सिद्धार्थला क्रिकेटचा वारसा त्याच्या घरातूनच मिळालाय. सिद्धार्थच्या वडिलांना आणि आजोबांना देखील क्रिकेटचं प्रचंड वेड. माझे स्वप्न होते ते आता माझा मुलगा पूर्ण करणार असं मला आता वाटतंय. त्याला मी लहानपणापासूनच क्रिकेटचे धडे दिलेले होते. तो मी कुठे गेलो की तो माझ्या मागे असायचा. नंतर त्यांनी बघितलं, मी त्याला बघितलं की ह्याच्यामध्ये क्रिकेट खेळण्याची गुणवत्ता आहे. त्याला मी नंतर बॅट पकडायला शिकवलं. नंतर मी त्याला सांगितलं की तुला जर खेळायचं असेल तर हे तुला पूर्ण सोडून सगळं त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून तुला खेळायचं आहे तरच तू पुढे येऊ शकतो. घरातील सर्व चांगले क्रिकेटर, देशासाठी खेळण्याची इच्छा मात्र स्वप्नच राहिली होती. सिद्धार्थ वडिलांसोबत अवघ्या 3 वर्षांचा असताना क्रिकेटचे सामने बघायला जायचा. मात्र वयाच्या 8व्या वर्षापासून त्यानं घराजवळच्या गावदेवी मंदिराच्या मैदानात क्रिकेटच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. सगळ्यांची अपेक्षा एकच असते की आपल्या देशासाठी रिप्रेझेंट करायचं. माझं पण तेच आहे, देशासाठी रिप्रेझेंट करायचं. आणि त्यासाठी मला फार मेहनत घ्यावी लागेल असं सगळ्यांचं असतं आणि मला मेहनत घ्यायची आहे. मी माझ्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करेन. घरच्यांचा सपोर्ट हा माझ्यासाठी मेन रोल राहिला आहे. म्हणजे सियाचा हे म्हणजे माझ्या वडील, त्यांनी मला मेन सपोर्ट केला आहे आणि माझी मम्मी, यांच्यामुळे आज मी इथे आहे जे आहे. सध्या त्याला द्रविड सारखा कोच लाभलाय, त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा खेळ फुलत चाललाय. एका सामान्य गावातून एक होतकरू क्रिकेटर घडत असल्यानं घरच्यांना तसंच आजूबाजूच्या लोकांना त्याचा सार्थ अभिमान वाटतोय. विजय राऊत, IBN लोकमत, डहाणू.